बेलगावी पुलिस ने दो बच्चों को घर में घुसकर किडनैप करने वाले दो अपराधियों को गिरफ्तार कर लिया है। कर्नाटका के बेलगावी में सीसीटीवी कैमरे में सारा मामला कैद हुआ, जहां आप देख सकते हैं तीन किडनैपर से घर में घुसकर बुजुर्ग महिला पर हमला कर दो बच्चों को किडनैप कर भाग रहे हैं। ये वाकया 24 अक्टूबर का है और पुलिस को इस किडनैपिंग की खबर मिलते ही पुलिस ने फौरन ऑपरेशन शुरू किया और किडनैपर्स को ट्रैक कर पकड़ने की कोशिश की है। किडनैपर्स ने पुलिस पर गोलियां चलाई और पुलिस ने जवाबी फायरिंग की, जिसमें दो पुलिस ऑफिसर और एक किडनैपर जख्मी हुए हैं। बेलगावी पुलिस ने जैसे तैसे किडनैपर्स को पकड़ बच्चों को सुरक्षित वापस लाया है। बेलगावी एसपी भीमा शंकर ने तमाम डिटेल्स बताते हुए इत्तला दी है। ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಪಾಪ ನಮ್ಮವರು ಗಾಯಳು ಕೂಡ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇದೊಂದು ದುಷ್ಕೃತ್ಯ ಸುಖಾಂತದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯ ಕಂಡಿದೆ. ಇನ್ ಮುಂದೆ ಮುಂದಿನ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಜರುಗಿಸ್ತೀವಿ. ನಮಗೆ ಇವರು ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಐಗಳಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಹೊರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಈ ಜತ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬಾರ್ಡರ್ ಇಂದ ಒಂದು ಸುಮಾರು 4-5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಒಳಗಡೆ ಇವರು ಬಾರ್ಡರ್ ನ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಸಿಂಧೋಳಿ ಜತ್ ರಸ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಈಗ ನಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಕಂಡು ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನು, ನಾವು ಈಗಾಗಲೇ ವಶಪಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ.